नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपला जर मोबाईल हरवला असेल तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यात पडतो. तर मित्रांनो, आपण मोबाईल हरवल्यानंतर एकदा फोन लावूया, फोन लावून बघूया रिंग वाजते का. परंतु मोबाईल जर चोरीला गेला असेल तर चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधायचा, तर ती ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, जर तुमचा मोबाईल अद्यापही चोरीला गेला नसेल तरीसुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण व्हिडिओ जर आत्ता जर मोबाईल जर जायच्या अगोदर जर हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला फार फायद्याचा होणार आहे. तर मित्रांनो, काय करायचं आहे, जर तुमचा मोबाईल हरवलेला नसेल तर आत्ता जर तुमच्याजवळ असेल पण हरवण्याच्या अगोदरसुद्धा जागरूक राहणं गरजेचं असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये *#06# असं टाईप करायचं आहे. डायल पॅडमध्ये जाऊन *#06# असं दाबल्यानंतर तुमच्यासमोर मोबाईलचा IMEI नंबर येईल. तो IMEI नंबर तुमच्या दुसऱ्या कुठल्या तरी डायरीमध्ये किंवा तुमच्या दुसऱ्या कुठल्या तरी मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तो तुम्हाला नंतर लागतो. आणि जरी हरवलेला मोबाईल असेल आणि तुमच्याकडे IMEI नंबर नसेल तरीसुद्धा चालू शकतं, तरीसुद्धा काही हरकत नाही, पण जर असेल तर उत्तमच. तर मित्रांनो, कशा पद्धतीने ती कंप्लेंट करायची आहे, जर ऑनलाईन तक्रार करता येते आपल्याला जर आपला मोबाईल हरवलेला असेल तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूया आपण. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधला कुठलाही एक ब्राउझर घ्यायचा आहे आणि तुमचा ब्राउझर घेतल्यानंतर त्यामध्ये असं टाईप करायचं आहे सिटीजन महापोलीस. असं टाईप केल्यानंतर सिटीजन महापोलीस अशा पद्धतीने टाईप करून घ्यायचं आहे. सिटीजन महापोलीस असं टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करून द्यायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिल्याच वेबसाईट येते बघा, mahapolis.gov.in, आणि तिथं महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटीजन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करण्याअगोदर तुम्हाला डेस्कटॉप साईट म्हणून ऑप्शन येतो साईटला, तो ऑप्शन सिलेक्ट करून जसा PC वर करतो त्या पद्धतीने तुमचा मोबाईल चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. ही बघा पहिलीच लिंक आहे, त्या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. याची वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती रिडायरेक्ट व्हाल. त्यानंतर बघा इथे कोपऱ्यात लिहिलं आहे लॉस्ट मोबाईल इन्फॉर्मेशन लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म येतो बघा, तुमचा जर जो मोबाईल हरवलेला आहे ज्याच्या नावावरती मोबाईल घेतलेला होता त्याचं नाव इथं. आता तुम्हाला मोबाईल कोणाच्या नावावर घेतलेला ते माहिती नसेल तरी तुम्ही तुमचे त्यांचे नातेवाईक असाल तरीसुद्धा तुम्ही कंप्लेंट केली तरी चालते. तर इथे पहिल्या कॉलममध्ये तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, तर फर्स्ट नेम टाकून घ्यायचं, दुसऱ्या कॉलममध्ये तुमचं मिडल नेम आणि लास्टला तुमचं आडनाव टाकायचं आहे. तर हे टाकल्यानंतर तुमचं सरनेम तिथं टाकल्यानंतर खाली बघा डेट ऑफ बर्थचा ऑप्शन येतो आहे. तर इथं खालती डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, कोणती एक डेट ऑफ बर्थ तुमची जी कोणती असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी डेमोसाठी इथे कोणती एक घेतो. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला जेंडर टाकायचं, असं मेल असेल तर मेल टाकायचं आहे, फिमेल असेल तर फिमेल टाकायचं आहे. त्यानंतर इथं ईमेल ID टाकणं कंपल्सरी आहे मित्रांनो, तुम्हाला ईमेल ID टाकायची, जेणेकरून या कंप्लेंटची रिसिप्ट जी असते ती तुमच्या मेलला येते. तर इथे ईमेल ID टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, खालचा जो कॉलम आहे त्यात काय नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर बघा मित्रांनो, आय डी प्रूफ जो आहे तो तुमच्याकडे आधार कार्ड असेलच, आधार कार्ड टाकायचं आहे. आणि पुढच्या कॉलममध्ये इथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. इथं जो तुमचा आधार कार्डचा नंबर असतो तो आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर इथे खालती बघा अल्टरनेट मोबाईल नंबर, तुमच्याकडे दुसरा कोणता घरातील मोबाईल नंबर किंवा तुमचाच दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तर इथे टाकायचा आहे, जेणेकरून मोबाईल सापडल्यानंतर तुमच्या या नंबरवरती मेसेज येतो. त्यानंतर मित्रांनो बघा प्रेझेंट ॲड्रेस, इथे जर तुमचा जो कोणता ॲड्रेस असतो तर तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर तुमचा ॲड्रेस टाकल्यानंतर इथे ॲड्रेस लाईन 1 तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तालुका टाकायचा आहे, शहर टाकायचं आहे, खाली पण गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पिनकोडसुद्धा येतो आहे, पिनकोडचा ऑप्शन येतो आहे. तर इथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे, इथे तुमचा पिनकोड पोस्टल पिनकोड जो असतो तो पोस्टल पिनकोड टाकायचा आहे. आणि जर तुमचा सेम ॲड्रेस असेल, म्हणजे जो ॲड्रेस तुम्ही वरती टाकला आहे तोच ॲड्रेस जिथं तिथंच राहता तुम्ही, दुसरा ॲड्रेस चेंज केलेला नसेल तर येसवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून खालचा आणि वरचा ॲड्रेस सेम राहील. तर तसं केल्यानंतर तुमच्यासमोर थोडंसं लोडिंग होऊन अशा पद्धतीचं दिसणार आहे. त्यानंतर खाली बघा मोबाईल तुमचा कधी हरवलेला होता, तर कधी हरवलेला होता ती डेट तिथं टाकायची आहे. प्लेस ऑफ ऑक्युपेशन्स, तर ती कोणत्या ठिकाणावरून तुमचा मोबाईल हरवलेला होता तर ते ठिकाण इथं लिहायचं आहे. त्यानंतर बघा कंट्री, तुमची कंट्री कुठली आहे ती इथे लिहायची आहे. त्यानंतर ती ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येणार आहे. त्यानंतर पोलीस स्टेशन, इथे जे पोलीस स्टेशनचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे कधी हे उघडत नाही, पण हे उघडून जाईल थोडंसं ट्राय केल्यानंतर. इथे पोलीस स्टेशन तुमच्या जवळचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो इथं बघा
मॉडेल नंबर जो आहे इथे मेकच्या ऑप्शनमध्ये काही नाही टाकलं तरी चालेल, आणि इथं मॉडेल नंबर टाकायचा आहे. मॉडेल नंबर तुमचा जे कोणता असेल तो मॉडेल नंबर टाकायचा आहे. मोबाईलचं समजा सॅमसंग असेल तर सॅमसंगचं नाव टाकायचं आहे. समोर मॉडेल नंबर कोणता होता तो मॉडेल नंबर. त्यानंतर बघा आय एम आय मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं होतं, आय एम आय असेल तरी चालतो आणि नसेल तरी सुद्धा चालतो. जर आय एम आय नंबर असेल तर इथे आय एम आय नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर नाही टाकला तरी चालेल, पण खाली हा जो मोकळा कॉलम दिसतो आहे तिथं कशा पद्धतीनं तुमचा मोबाईल हरवला, म्हणजे तुम्ही कुठे जात होता किंवा जाता जाता तुमच्या खिशातून पडला किंवा चोरीला झाला कोणी चोरून नेला, ते सगळे डिटेल इथे टाकायचे आहेत. त्यानंतर इथे बघा खालच्या साईडला टिकचे ऑप्शन येतं, इथे टिक करायचं आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर होणार आहे आणि त्याची रिसिप्ट जी आहे एफ आय आरची कॉपी जी असते ती तुमच्या जीमेल अकाउंटला येणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र.